सोलापूरची चिमणी मागच्या अनेक दिवसांपासून ब्याण्णव मीटर उंचीच्या या चिमणीतून जिल्ह्याच्या राजकारणाचा धूर निघत होता मात्र आता हीच चिमणी जमीन दोस्त करण्यात आहे विमान उड्डाणास अडथळा ठरत असल्याने सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीवर अखेर महापालिका प्रशासनाने हातोडा चालवल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालीये मात्र या चिमणीचं इतकं महत्व का आहे आणि ही एक चिमणी पाडली म्हणून जिल्ह्याच्या राजकारणात इतकी खळबळ का उडाली आहे असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिकच आहे तर याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात तर सोलापुरातली ही चिमणी पाडल्यामुळे आर्थिक सामाजिक परिणामांबरोबरच जिल्ह्यात होणाऱ्या राजकीय परिणामांनाही सामोरं जावं लागणार आहे भारतीय जनता पक्षाचा एक खासदार आणि चार आमदारांवर थेट तर एका आमदारावर अप्रत्यक्षपणे परिणाम होण्याची शक्यता या एका चिमणीमुळे झाली आहे म्हणजेच काय तर भाजपच्या थेट वोट बँकेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे तर सोलापुरातील या चिमणीचं महत्व काय ते आधी आपण समजून घेऊयात सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकचंही कार्यक्षेत्र अठ्ठावीस हजारांवर सभासद दोन हजारांवर कामगार आणि पाच हजार जणांची अप्रत्यक्ष रोजीरोटी सिद्धेश्वर कारखान्याच्या विस्तारीकरणानंतर वीज निर्मितीची ही चिमणी उभी करण्यात आली पुढे याच चिमणीला साखर कारखान्याने मुख्य चिमणीचं रूप दिलं त्यातून गाळप क्षमताही वाढवली मात्र काही दिवसातच विमान उड्डाणाला अडथळा येत असल्याचा दावा करत ब्याण्णव मीटरची ही चिमणी महापालिकेने बेकायदेशीर ठरवली विमान विकास प्राधिकरणानेही त्याच्या उंचीला हरकत घेतल्यामुळे सर्वोच्च न्यायालयापर्यंत उमरे झिजवावे लागले अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रशासकीय प्रक्रियेनंतर महापालिकेने सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी कारखान्यास नोटीस बजावून पंचेचाळीस दिवसांची मुदत दिली आणि या मुदतीत कारखान्याने स्वतःहून चिमणी पाडून घ्यावी अन्यथा महापालिका ती पाडेल अशी तंबी दिली मात्र अकरा जून पर्यंत वाट पाहूनही चिमणी न पाडल्याने प्रचंड पोलीस बंदोबस्ताच्या मदतीने महापालिकेने चिमणीवर पहिला हातोडा मारला आता सोलापुरातील राजकारण या चिमणीभोवती कसं फिरत तेही पहा तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ म्हणजेच अक्कलकोट दक्षिण सोलापूर शहर उत्तर शहर मध्य मोहोळ आणि पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघावर सिद्धेश्वर कारखान्याचा प्रचंड, प्रचंड प्रभाव आहे त्यामुळे आता चिमणी कामातून राजकीय प्रभावाचे चित्र बदलण्याची शक्यता आहे या कारखान्यावर एक अपवाद वगळता काडादी घराण्याचं कायम वर्चस्व आहे सध्या चौथ्या पिढीच्या हातात या कारखान्याची सूत्रे अक्कलकोट दक्षिण सोलापूर शहर उत्तर आणि पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे तसंच सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदारही भाजपचे याच भागात काडादी समर्थक समाजाचं मोठं प्राबल्य मंगळवेढ्यातील सीमावर्ती भागातही हा समाज प्रभाव टाकणार आहे शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभेवरही भाजपचं वर्चस्व आहे आणि या मतदारसंघात सुद्धा याच कारखान्याचे सभासद मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळे तिथेही आगामी निवडणुकीत वोट बँकेवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे